जरी तुम्हाला यशाची गुरुकिल्ली माहीत नसेल तरी चालेल पण तुम्हाला अपयशाची गुरुकिल्ली नक्कीच माहिती असायला हवी आणि ती म्हणजे कुठलंही काम न करण्यासाठी कारणं देणं ज्या दिवशी तुम्ही कारणं देणं थांबवाल आणि तुम्हाला जे हवं आहे ते करण्यासाठी धावायला लागाल त्या दिवशी यश आपोआप अप तुमच्या समोर येऊन उभं राहील हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आज आपण सेलिब्रेट करतोय ट्रिक्स डे आणि ट्रिक्स डे मध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज मिळणार आहेत ज्याच्यामध्ये जे अवघड जाणारे टॉपिक आहेत त्यांच्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असतील आणि या व्हिडिओसाठी जो टॉपिक आपण घेतलेला आहे तो टॉपिक आहे एफ म्हणजे म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक ज्याच्यामध्ये आकडेवारी लक्षात ठेवायला राज्यांचा क्रम लक्षात ठेवायला देशांचा क्रम लक्षात ठेवायला त्याचबरोबर कुठल्या क्षेत्रामध्ये एफडीआय प्राप्त झाला हे सगळं लक्षात ठेवायला खूप जास्त अडचण येते तर ऑलरेडी मी दोन हजार एकवीस बावीससाठी साठी आणि वीस एकवीससाठीचा साठीचा एक व्हिडिओ सेपरेटली अपलोड केलेला होता जो की आठ ऑक्टोबरच्या एक्झामसाठी केला होता आणि त्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे तो व्हिडिओ पाहिलेला पण आहे या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा एकवीस बावीससाठीची साठीची जी आकडेवारी आहे ती पाहणार आहोत आणि या व्हिडिओमधल्या ट्रिक्स या थोड्या वेगळ्या आहेत त्या व्हिडिओमध्ये मी एक स्टोरीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ट्रिक्स दिलेल्या होत्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या वाक्यांमध्ये ट्रिक्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत ठीक आहे, आहे तर मग पहिल्यांदा थेट परकीय गुंतवणूक म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल की ज्यावेळेला भारतामध्ये एखादी कंपनी आहे किंवा भारतामध्ये भांडवल गुंतवण्यासाठी फॉरेनची कंपनी इथल्या कंपनीमध्ये काही शेअर्स गुंतवते किंवा आपण असं म्हणूयात की जी काही साधन सामुग्री लागते जी काही मशिनरी लागते त्याच्यामध्ये जे काही पैसे गुंतवले जातात जे की बाहेरचे देश गुंतवतात तर त्याला तुम्ही थेट परकीय गुंतवणूक असं म्हणता मग याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आता मेन मुद्दा जो आहे आपला या टॉपिकशी रिलेटेड तो हा आहे की असे कुठले देश आहेत की म्हणजे ज्यांना जगामध्ये सर्वाधिक एफ प्राप्त होतो त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे भारतामध्ये एफ डीआय ज्या देशांकडून प्राप्त होतो ज्या देशांकडून ही गुंतवणूक प्राप्त होते ते देश कोणते आहेत अशी कोणती राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक एफ जो आहे तो आपल्याला प्राप्त झालेला पाहायला मिळतो आणि क्षेत्र कुठली आहेत हे पाहणार आहोत जर आपण दोन हजार एकवीस बावीसचा जर विचार केला तर जवळपास चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक भारतात झालेली आहे आणि ही आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक मांडली जाते आता हे चौऱ्याऐंशी प्लस अब्ज डॉलर्स असं मी का लिहिलं कारण जर तुम्ही मे ची आकडेवारी पाहिली तर ती त्र्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव समथिंग होती त्याच्यानंतर जर तुम्ही अगदी जून जुलैची जर आकडेवारी पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती आकडेवारी चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलेली पाहायला मिळेल त्याच्यामुळे अर्थातच पूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला तर ती आकडेवारी बदललेली पाहायला मिळेल पण चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्स जे आहेत एवढी जी आहे ती ऑलरेडी गुंतवणूक झालेली आहे त्यामुळे त्याच्या जवळपासचा नंबर असेल एवढं फक्त लक्षात ठेवा दोन हजार एक वीस एकवीस मध्ये ही जी गुंतवणूक होती ती होती एक्क्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव अब्ज डॉलर्स इतकी म्हणजे आत्ताचं जर विचार केला आपण एकवीस बावीसचा तर ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि जर प्रश्न आला तर वन लायनर क्वेश्चन सरळ सरळ असाही म्हणू शकतो की एकवीस बावीस मध्ये जी काही थेट परकीय गुंतवणूक प्राप्त झालेली आहे ती किती आहे किंवा मल्टी लायनर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये एखादं विधान याच्याशी रिलेटेड असू शकतं त्याचबरोबर आणखी एक प्रश्न म्हणू शकतो की एफडीएनुसार जगात भारताचा कितवा क्रमांक आहे तर भारताचा क्रमांक आहे सातवा ठीक आहे भारताचा क्रमांक आहे सातवा मग सगळ्यात जास्त एफ डी आय कुठल्या देशामध्ये दे प्राप्त होतो किंवा कुठला देश असा आहे की जिथे खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेरचे लोक येऊन गुंतवणूक करतात बाहेरच्या कंपन्या येऊन गुंतवणूक करतात तर तो आहे अमेरिका त्यानंतर चीन त्यानंतर हाँगकाँग त्यानंतर सिंगापूर त्यानंतर कॅनडा त्यानंतर ब्राझील त्यानंतर भारत त्यानंतर दक्षिण आफ्रिका त्यानंतर रशिया आणि मेक्सिको हे दहा देश आहेत तुम्हाला किमान भारतापर्यंतचे तरी माहिती असायला पाहिजेत कारण जर क्रम विचारला तर तो विचारला जाऊ शकतो दुसरा मुद्दा कधी कधी आयोग असे पण प्रश्न विचारतो की भारताचा क्रमांक सातवा आहे व भारतानंतर कोण आहे किंवा भारताच्या जस्ट आधी कोण आहे या प्रकारचे प्रश्न काही अहवालांच्या बाबतीमध्ये जे काही निर्देशांक वगैरे जाहीर केले जातात तर त्या बाबतीत विचारले त्यामुळे ही माहिती एक तुमच्याकडे असायला पाहिजे मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर अमेरिका चीन हाँगकाँग सिंगापूर कॅनडा ब्राझील भारत दक्षिण आफ्रिका रशिया आणि मेक्सिको सगळे देश जरी लक्षात ठेवायचं म्हटलं तरी आपल्याकडे ट्रिक आहे आणि भारतापर्यंतचे लक्षात ठेवायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्याकडे ट्रिक आहे आपली ट्रिक काय आहे मी खूप वेळा तुम्हाला मागे म्हणजे ज्यावेळेला परकीय व्यापारचा व्हिडिओ मी अपलोड केला त्यावेळेला मी तुम्हाला सांगितले की ज्यावेळेला अमेरिका आणि चीन हा क्रम येईल त्यावेळेला आमची हा शब्द लक्षात ठेवायचा ठीक आहे आमची हा शब्द लक्षात ठेवायचा आणि तसंच मी तुम्हाला लोकसंख्येच्या बाबतीत पण सांगितले की खूप ठिकाणी आपल्याला ठाणे पुणे ठाणे पुणे हाच क्रम पाहायला मिळतो तर तो टीपी टाइमपास म्हणून लक्षात ठेवायचा तसं इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता एक वाक्य लक्षात ठेवायचं आमची हसीन कॅन्डी आमची हसीन कँडी बघायची का आमची हसीन कँडी बघायची का हो या भारतात ठीक आहे या भारतात हसीन कॅन्डी जर बघायची असेल तर भारतात या असं तुम्ही म्हणू शकता मग आता आमची म्हणजे काय आहे इथे झालं अमेरिका हे झालं चीन अमेरिका चीन हसीनमध्ये तुम्हाला हाँगकाँग आणि सिंगापूर हाँगकाँग आणि सिंगापूर ठीक आहे हसीन हाँगकाँग सिंगापूर कॅन्डी म्हणजे कॅनडा बघायची ब्राझील आणि भारत ठीक आहे तर अशा पद्धतीने पहिले सात देश जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता बघायची का बरं आओ रस रशिया मे आओ रशिया मे आओ म्हणजे आफ्रिका रशिया म्हणजे रशिया मे म्हणजे में मेक्सिको असंही लक्षात ठेवू शकता हे जास्त पाठ करायची गरज नाही कारण आत्तापर्यंतच जर तुम्ही पी वाय क्यू पाहिले तर आयो म्हणजे जनरली कुठल्या देशांकडून प्राप्त होतो कुठल्या राज्यांमध्ये प्राप्त होतो कुठल्या क्षेत्रामध्ये प्राप्त होतो याच्यावरती बेसिकली जास्त प्रश्न विचारलेत पण पर... आपण हा मुद्दा इथे घेतलाय तर ती तुमची ट्रिक व्हावी तिथेच क्लिअर म्हणून ही ट्रिक तुम्हाला मी सांगितली आता जर आपण पहिले पाच देश पाहिले तर हे इम्पॉर्टंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि याची ट्रिक पण मी ऑलरेडी दिलेली आहे पण आता जी मी ट्रिक देते ती आणखी त्याच्यापेक्षा शॉर्ट करून दिलेली आहे पहिले पाच देश त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये एकूण जो काही एफ डी आहे टोटल एफ डी आय जो प्राप्त होतो त्याच्यामध्ये सिंगापूरचा वाटा आहे सत्तावीस पॉईंट झिरो एक टक्के सत्तावीस पॉईंट झिरो एक टक्के इतका एफ डी आय आपल्याला सिंगापूर या एकट्या देशाकडून प्राप्त होतो त्यानंतर यू एस ए म्हणजे अमेरिका सतरा पॉईंट चौऱ्याण्णव त्यानंतर मॉरिशसकडून पंधरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के नेदरलँडकडून सात पॉईंट शहाऐंशी टक्के स्वित्झर्लंडकडून सात पॉईंट एकतीस टक्के पर्सेंटेज सिंगापूर आणि अमेरिकेचं लक्षात ठेवा बाकीचं नाही ठेवलं तरी लक्षात लक्षातही म्हणजे चालेल फक्त क्रम जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा कारण यापूर्वी काही वेळेला असे प्रश्न विचारलेत की चार पाच देश दिलेत पाच किंवा सहा देश आणि आयोगाने त्यांचा क्रम विचारलाय त्यामुळे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणजे जुनी ट्रीक होती तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की सिंग अम्मा नेबर स्वीट स्वीट नेबर नेबर स्वीट नेबरने नेबर नेबर स्वीट भेजा अशी आपण ट्रीक पाहिलेली इथे जर पाहिले तर आपण ती आणखी शॉर्ट जर करायची म्हटली तर तुम्ही एक लक्षात ठेवू शकता सी यू मानसी सी यू मानसी कुठे एफ डीआयच्या सी यू मानसी कुठे एफ आयच्या मीटिंगमध्ये हे एफ आयच्या मीटिंगमध्ये का कारण हे hey, कशाचा क्रम आहे हे hey, पण तुमच्या लक्षात राहायला पाहिजे सी म्हणजे सिंगापूर यू म्हणजे एस मानसी मधला मा म्हणजे मॉरिशस न म्हणजे नेदरलँड सी म्हणजे स्वित्झर्लँड पण फक्त इथे तुमचं सी आणि सीमध्ये कन्फ्युजन होऊ नये सिंगापूर पहिल्यांदा आहे आणि स्वित्झरलँड शेवटी आहे मग ती जी जुनीवाली ट्रिक आहे ती पण तुम्ही लक्षात ठेवू शकता सिंग अम्मा सिंग नेबर नेबरने स्वीट भेजा नेबरने स्वीट भेजा म्हणजे काय सिंग म्हणजे सिंगापूर अम्मा म्हणजे अमेरिका आणि मॉरिशस नेबर म्हणजे नेबर म्हणजे नेदरलँड आणि स्वीट म्हणजे स्वित्झरलँड नेबरने स्वीट भेजा असं तुम्ही लक्षात ठेवू शकत होता तर हे पहिले पाच देश आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत सीयो मानसी एफडीआयच्या मीटिंगमध्ये म्हणजे एफडीआयशी रिलेटेड हे पाच देश तुम्ही लक्षात ठेवलेत हे पण तुमच्या लक्षात राहायला पाहिजे त्याच्यानंतर पहिली पाच राज्य अशी राज्य कुठली आहेत की जिथे सर्वाधिक एफडीआय प्राप्त होतो तर तुम्ही जर पाहिलं असेल तर जुनी जी आकडेवारी आहे म्हणजे वीस एकवीस पर्यंत वगैरे तर तिथे गुजरात जे आहे ते uh, मध्ये सर्वोच्च म्हणजे जा सर्वात जास्त एफडीआय प्राप्त करणारं राज्य होतं पण नंतर ते खाली गेले अगदी सहाव्या क्रमांकाला गेले मग त्याची पण ट्रिक जी होती, मी होती ती मी शेअर केलेली होती गुमगर दिल तोहरे प्यार मे वाली एक ट्रिक होती आणि मग त्याचाच रेफरन्स घेऊन आपण दोन हजार एकवीस बावीसचं पण लक्षात ठेवलेलं हो पण आता आपण फक्त एकवीस बावीसचं लक्षात ठेवते तर इथे मी तुम्हाला वेगळी एक ट्रिक देईन ठीक आहे तर सगळ्यात जास्त एफ डी आय कुठे प्राप्त म्हणजे कुठल्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटकमध्ये सदोतीस पॉईंट पंचावन्न टक्के लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो असा पण महाराष्ट्राच्या संदर्भाने प्रश्न बनू शकतो तर महाराष्ट्र दुसरा आहे सव्वीस पॉईंट सव्वीस टक्के सव्वीस पॉईंट सव्वीस इझी आहे लक्षात ठेवायला दिल्ली तेरा त्र्याण्णव तेरा पॉईंट त्र्याण्णव टक्के त्यानंतर तामिळनाडू पाच पॉईंट दहा टक्के आणि हरियाणा चार पॉईंट शहात्तर टक्के हा एफडीआयचा राज्यांचा क्रम तुम्हाला पाठच असायला पाहिजे ठीक आहे मग जर आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही लक्षात कसं ठेवाल ऍक्च्युली हे असं लिहायला पाहिजे तुम्ही कर्म देता हरी कर्म देता एफ आय आला घरी एफ डी आय आला घरी कर्म देता हरी एफ आय आला घरी म्हणजे हरीने एवढं दिलं की एफडी आमच्या घरी आला कर्मा देता हरी कर्म देता हरी एफ डी आयला घरी कर्मा कर म्हणजे कर्नाटक एम म्हणजे महाराष्ट्र देता मध्ये दिल्ली आणि तामिळनाडू दिल्ली आणि तामिळनाडू आणि हरी म्हणजे हरियाणा कर्म देता कर्म देता हरी एफ डी आय आला घरी दोन तीन वेळा फक्त रिवाईज करा कर्म देता हरी एफ डी आय आला घरी कर्म देता हरी एफ डी आय आला घरी असं दोन तीन वेळा म्हणा एफ डी आयमधले पहिली पाच राज्य जी आहे ती तुमच्या लक्षात राहून जातील कर्मा कर्नाटक महाराष्ट्र देता म्हणजे दिल्ली आणि तामिळनाडू हरी म्हणजे हरियाणा आला घरी एफ डी आय आला घरी तर हे तुमचं पाठवून जाईल आणि आता जर क्षेत्र पाहिली कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफडीआय प्राप्त झालेलं आहे तर संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चोवीस पॉईंट साठ टक्के इतका एफ आहे म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणावरती थेट परकीय गुंतवणूक पाहायला मिळते त्यानंतर सेवा क्षेत्रामध्ये बारा पॉईंट तेरा टक्के त्यानंतर वाहन उद्योगामध्ये ज्याला तुम्ही ऑटोमोबाईल पण म्हणू शकता अकरा पॉईंट एकोणनव्वद टक्के त्यानंतर व्यापार क्षेत्रामध्ये सात पॉईंट बहात्तर म्हणजे ट्रेडिंगमध्ये आणि बांधकामामध्ये पाच पॉईंट बावन्न टक्के मग तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता संगणक सेवा संगणक सेवा वाव आपण होतो ना वाव डब्ल्यू डब्ल्यू वाला वाव ठीक आहे वाव बांधकाम म्हणजे ते बांधकाम किती छान आहे ठीक आहे संगणक सेवा वाव बांधकाम हे कशाने केलेलं आहे बांधकाम एफ डी आय च्या केलेलं आहे म्हणजे दुसऱ्या देशांनी गुंतवणूक करून हे बांधकाम केलेलं आहे संगणक सेवा वाव बांधकाम ही जी ट्रिक आहे त्याच्यातून तुम्हाला संगणक त्याच्यानंतर सेवा क्षेत्र त्यानंतर वाहन उद्योग त्यानंतर व्यापार आणि त्याच्यानंतर बांधकाम तर अशा पद्धतीने तुमच्या सगळ्या म्हणजे एफ डी एच्या संदर्भातल्या जेवढे पण पॉईंट आहेत तेवढे आपण कव्हर केलेले आहे दोन हजार एकवीस बावीसची जी आकडेवारी आहे ती आपण इथे घेतलेली आहे या ट्रिक्स तुम्हाला हेल्पफुल ठरतील अशी मला आशा आहे जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे खूप सगळे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे ॲक्च्युली एक्झामपर्यंत हा ट्रिक्स डे आहे त्यामुळे आजच्या दिवसासाठी पाचच व्हिडिओज असतील पण डेफिनेटली जे टॉपिक तुम्हाला अवघड जातात आणि जे खरंच तुम्हाला वाटतं की लक्षात ठेवण्यासाठी ट्रिकची गरज आहे तर त्याच्यासाठी मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज घेऊन येईन शॉर्ट शॉर्ट म्हणता म्हणता दहा मिनिटापेक्षा मोठे होतात कारण बाकीच्या गोष्टी पण मी एक्सप्लेन करते पण ठीक आहे तुम्हाला गोष्टी समजणं आणि लक्षात राहणं गरजेचं आहे आता हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला वेगळं पुस्तक घेऊन त्याच्यात वाचत बसण्याची गरज पडणार नाही कारण इथे तुम्ही जे काही ऐकाल ते एक्झामपर्यंत पर्यंत तुमच्या लक्षात राहील आणि नंतर एक्झामच्या आधी जरी तुम्ही पाहायचं म्हटलं तरी थोडंसं स्पीड इन्क्रीज करून तुम्ही फास्ट हे जे आहे लेक्चर ते रिव्हिजनसाठी सुद्धा पाहू शकता सो तुम्हाला जर एखादा टॉपिक अवघड जात असेल आणि वाटत असेल की या टॉपिकची गरजेची आहे तर तो टॉपिक तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा पूर्वी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर तुम्हाला, तुम्हाला ट्रिकचे व्हिडिओज पाहायचे असतील एक्झामची प्रिपरेशन करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवावं लागेल तर तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन हे वेळेत मिळेल ठीक आहे त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल किंवा यापूर्वीपासून चॅनल पाहताय पण चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू